पुण्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित रिंगरोडसाठी केंद्र सरकारनं 1500 कोटींचा निधी मंजूर केलाय. PMRDA हा रिंगरोड उभारणार आहे. केंद्राच्या मदतीमुळे पुण्याभोवतीच्या रिंगरोडचं काम वेग घेण्याची शक्यता आहे. मागच्या 10 वर्षांपासून पुण्यात रिंगरोडची चर्चा सुरू आहे. सुरुवातीला रस्ते विकास महामंडळ म्हणजे MSRDC रिंगरोड उभारणार होतं. त्यासाठी जागतिक बँक आर्थिक मदत करणार होती. मात्र स्थापना झाल्यावर PMRDA रिंगरोडचा प्रस्ताव हाती घेतला. त्यामुळं रिंगरोड PMRDA करणार की MSRDC यात वेळ गेला. अखेर PMRDAच रिंगरोड उभारणार यावर राज्य सरकारनं शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर PMRDAनं रिंगरोडचा आराखडा तयार केला. पुण्याचा हा रिंगरोड कसा असणार आहे यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. रिंगरोडची 129 किलोमीटर लांबी असेल. प्रकल्पाची एकूण किंमत 17,412 कोटी. यातील 5,800 कोटी रुपये फक्त भूसंपादनासाठी लागणार आहेत. रिंगरोड 110 मीटर रुंदीचा असेल. रिंगरोडसाठी केंद्र सरकारच्या निधीबरोबरच कर्ज आणि रोखे, बॉन्ड्स, रिंगरोडच्या बाजूच्या सरकारी जागांचं मुद्रीकरण आणि सॅटेलाइट सिटी यातून निधी उभारला जाणार. रिंगरोडच्या बाजूला सॅटेलाइट सिटी उभ्या करणार. रिंगरोडला 42 रस्ते मिळणार. या ठिकाणावरून बाहेरही पडता येणार. जमिनीचा प्रश्न रिंगरोडमध्ये नाही आहे, कारण PMRDAने एक नवीन मॉडेल आणलेलं आहे. ते आहे टाऊन प्लॅनिंग स्कीमचं. हे लँड पुलिंगचं मॉडेल आहे. जसं की आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये हे मॉडेल आलेलं आहे, ते मॉडेल आपण अडॉप्ट करत आहोत. हा फक्त रिंगरोडचा प्रकल्प नाही तर रिंगरोडच्या भोवती 25 ते 30 टाऊनशिप्स आपण करणार आहोत. म्हणजे एका बाजूला पुण्याचं ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठीचा रिंगरोड, आणि त्याचबरोबर पुण्याच्या अवतीभोवती जो आता ग्रोथ होते आहे, अर्बन ग्रोथ होते आहे, त्याला एक चॅनल देण्यासाठी, त्याला एक नियोजित विकास करण्यासाठीचा प्रकल्प आहे रिंगरोड आणि एरिया डेव्हलपमेंट असा प्रकल्प आहे. भूसंपादनाला सुरुवात झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि भूसंपादन सर्वात जिकिरीचं काम असणार आहे. त्यामुळे रिंगरोड टप्प्याटप्प्यानं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंबेगाव खुर्द ते वाघोली हा 33 किलोमीटरचा पहिला टप्पा असणार आहे. यासाठी 650 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रिंगरोड आम्ही 2 टप्प्यात करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये या 10 लेनचा रिंगरोड असणार आहे. त्याच्यापैकी 4 लेन करू आणि त्यानंतर 6 लेन त्याच्यामध्ये ॲड करू. 110 मीटरचा आहे आणि रिंगरोडसोबत आम्ही जवळपास 150 ते 200 रस्ते जे की पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा त्याच्या बाहेरच्या औद्योगिक भागामध्ये या रिंगरोडला जुळणारे आणि रिंगरोडपासून दूर जाऊन दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारे रस्ते जे आहेत, तर ह्या म्हणजे या भागात समग्र म्हणजे पुण्याच्या अवतीभोवतीचा जो विकास आहे तर त्याला एक चांगलं वळण या रिंगरोडच्या प्रकल्प मिळणार आहे. मुंबई बंगळुरू महामार्गावरती देहू रोड ते कात्रज एवढा एकच रिंगरोड सध्या पुण्यात आहे. तोही आता शहरात आलाय. नवीन रिंगरोडमुळे नाशिक, नगर, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि मुंबई या शहरांमधून येणारी वाहतूक पुण्याच्या बाहेरून जाईल. त्यामुळं साहजिकच पुण्यातली वाहतूक कोंडी कमी होईल. त्याचबरोबर वेळेत आणि इंधनात देखील बचत होणार आहे. रिंगरोडमुळे पुण्यातील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहेच, पण त्याचबरोबर पुण्याच्या विकासाला गती देखील मिळणार आहे. कारण रिंगरोडच्या बाजूने सॅटेलाइट सिटी उभारण्यात येणार आहेत आणि त्यामुळे सामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध होतील. त्याचबरोबर पुण्यातील पायाभूत सुविधांवरील ताण देखील कमी होणार आहे, तसेच रोजगार निर्मिती देखील होईल. पण त्यासाठी ज्या वेगानं निधी मिळाला आहे त्याच वेगानं काम देखील होणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अमित जोशी आणि नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.